लाईफ टाईम्स टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. माता की जय. भारत माता की जय. अशोक कामटे अमर रहे अमर रहे. अशोक कामटे अमर रहे अमर रहे. अशोक कामटे अमर रहे अमर रहे. ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचं जीवन प्रकाशमय आहे, अशा शहीद जवानांचं स्मरण आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी पाडवा दिनी शहीद वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या निवासस्थानी शेकडो प्रंत्या प्रज्वलित करून दिवाळी निमित्त शहीदांचं स्मरण करण्यात आलं. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवारानं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. खासदार वंदना चव्हाण यांच्या सहकार्यानं आणि शहीद अशोक कामटे यांचे चिरंजीव राहुल यांच्या उपस्थितीत पिंपळे निलक येथील कामटे यांच्या निवासस्थान परिसराची स्वच्छता करून रांगोळी साकारण्यात आली. शेकडो पंत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचं स्मरण देखील करण्यात आलं. यावेळी अभिषेक बागुल, धनंजय कांबळे, इम्तियाज तांबोळी, पप्पू देवकर, गणेश पवार, गणेश खांडरे, गोरख मरळ, सोमनाथ कोंडे, महेश ढवळे, सुधीर सोनवणे, संदीप सिद्धे, समित सिंग चौधरी, सोमनाथ कोंडे, विशाल लोणारे, कुमार खटावकर, विक्रांत गायकवाड, दीपक देशपांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. नवरात्र महोत्सव आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 1-35 शहीदांसाठी हा उपक्रम आम्ही 26-11 भ्याड आल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कांटे साहेबांच्या घरी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत. आणि या ठिकाणी आपण बघत असेल आज भावपूर्ण एकदम वातावरणामध्ये कार्यक्रमाला त्यांचे चिरंजीव राहुल देखील आमच्याबरोबर उपस्थित आहेत. गरज आहे, दिवाळी आपण सगळे घरी आपल्या साजरी करतो आहे, संपूर्ण देश साजरे करतो, पण हे जे जवान देशासाठी शहीद झाले तर त्यांच्या आठवणी कुठेतरी आपण जिवंत ठेवल्या पाहिजेत. सण आपण साजरे करतो आहे ते त्यांच्यामुळे करतो आहे. आज आपण आनंदाने राहतो आहे ते सीमेवर रक्षण करतात. आज मुंबईमध्ये एवढा मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि त्यावेळेस नागरिकांचे जीव वाचवताना त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यांच्या आठवणी आपण जिवंत ठेवण्यासाठी हे अंदाजे उपक्रमाचं 5 वर्ष आहे. आम्ही विविध ठिकाणी वीर जवान सैनिक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन 1-35 शहीदांसाठी या उपक्रमातून त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आठवणी आम्ही जिवंत ठेवतो. आज भारत देशातील तरुण पिढी आवश्यकता ह्या सगळ्या गोष्टींची की ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांची आठवण आपण सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. ती सुखात असू ना तर दुःखात असू ह्या भावनेतून आबाबा गुरु साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही आता अशोक कामटे साहेबांच्या निवासस्थानी राबवतो आहे आणि त्यांच्या आठवणी आमच्या प्रत्येकाच्या तरुणांच्या मनात आयुष्यभर आम्ही तेवढं ठेवणार आणि आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येऊन असं जर उपक्रम राबवणार. आज या कार्यक्रमाला पुण्याच्या खासदार वंदनाताई चव्हाण देखील येणार होत्या. त्याही आता रस्त्यामध्ये जायत, पण त्या ठिकाणी एक रांगोळी काढून पंत्या लावून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणी आमच्या मनात आयुष्यभर आम्ही ते होतो. संपूर्ण भारत देशामध्ये दीपावली साजरी करत असताना सगळी जनता आनंदात असताना त्या शहीदांचीसुद्धा आठवण ठेवायची आहे की ज्यांनी देशासाठी बलिदान केलं. सीमेवर 24 तास खडा पहारा आहे म्हणून आम्ही सुखाची दिवाळी साजरी करतो आहे. ही जाणीव या भारतातील प्रत्येक नागरिकानं ठेवावी, त्यासाठी ही आठवण ठेवण्यासाठी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे नवरात्र महोत्सव माननीय नगरसेवक आबासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हे आमचं 5वं वर्ष आहे. या ठिकाणी येऊन आम्ही त्यांच्या घरामध्ये रांगोळी काढतो, स्वच्छता करतो, पंत्या लावतो, आकाशकंदील लावतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. ज्या जवानांच्यामुळे आपला आत्मा सुरक्षित आहे, त्यांच्या आत्मबलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत, अशा जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून गेले 5 वर्ष सातत्याने आबा बागुल यांनी हा उपक्रम राबवला आहे. पुणे नवरात्र महोत्सव त्यांचे सर्व कार्यकर्ते वेळोवेळी अशा सामाजिक जाणीवेची कल्पनेतून वेगवेगळे कार्यक्रम करीत असतात. अमित बागुल, त्यांचे सर्व सहकारी अशा कार्यक्रमामुळे
ह्या गोष्टीची जाणीव ठेवतात की ज्यांनी देशाकरता बलिदान केलेलं आहे अशा सर्व जवानांची आपण आठवण ठेवायला पाहिजेत. या ठिकाणी आम्ही शहीद अशोकजी कामठे यांच्या घरी येऊन त्यांच्या बलिदानासाठी, त्यांनी केलेल्या कार्यासाठी हा आम्ही गौरव केलेला आहे.